झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। एनसीआरटीच्या 11वीच्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यंगचित्र पुस्तक छापून झाल्यावर तब्बल 6 वर्षांनी राजकीय वादाचं कारण बनलंय। या मुद्द्यावरनं संसदेत झालेला गदारोळ, एनसीईआरटीचे सल्लागार सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांचे राजीनामे, पळशीकरांच्या कार्यालयावर झालेला हल्ला आणि हे व्यंगचित्र अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची सरकारची घोषणा, अशा घटना अवघ्या 3 ते 4 दिवसात घडल्यात। मुळात या व्यंगचित्रातून डॉक्टर आंबेडकरांचा अपमान कसा होतो हे सांगायला कुणीच तयार नाहीये। जे सांगतायत त्यांचं कुणी ऐकत नाहीये। 6 वर्षानंतर अचानक हे प्रकरण अशा प्रकारे पुढे यायचं कारण काय? या प्रकारामागचं राजकीय पोटेन्शियल काय आहे? आणि अशा वेळी कायम कलाकार आणि कलाकृतीलाच माघार का घ्यावी लागते असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत व्यंग चित्रात की धोरणात याच्या खास कार्यक्रमात। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आरपीएचे नेते अर्जुन डांगळे, त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, आणि या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक सुरेंद्र जोंधळे। तुम्हा तिघांचंही स्वागत। आपण चर्चेला सुरुवात करूया अर्जुन डांगळे यांच्यापासून। अर्जुनजी, हा जो विषय गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू आहे, याच विषयी आमच्या रिसर्च ग्रुपनी सुद्धा जे काही रिसर्च केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा केवळ भारतातलेच नाही तर जगातल्या 5 प्रमुख अशा घटना आहेत ज्याचा उल्लेख मी पुढेही करेन आणि सातत्याने त्या घटनासुद्धा आपण स्क्रीनवर बघू शकणार आहोत। का अशा प्रकारे कायम एखाद्या कलाकृतीलाच माघार घ्यावी लागते असं तुम्हाला वाटतंय? 6 वर्षांनी हा मुद्दा वादात येण्याचं कारण काय? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 6 वर्षांनी हा वादा देण्याचं कारण की हे क्रमिक पुस्तक होतं आणि क्रमिक पुस्तक हे साधारणतः विद्यार्थीच वाचत असतात। पहिल्यांदा आमच्या जेव्हा लक्षात आलं की जय गायकवाड नामचा विद्यार्थी चळवळीतला आमच्या संघटनेचा कार्यकर्ता, त्यांनी आमच्याकडे एप्रिलमध्ये ते आणून दिलं आणि त्या बघितल्यानंतर आम्हाला त्याच्यात ते विकृत वाटलं। का विकृत वाटलं ते नंतर सांगतो तुम्हाला। आणि ते आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतले आमचे पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांनी आणि सांगितलं याच्यावर बॅन करावं आणि हे काढून टाकावं। कपिल सिब्बल पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि त्याच वेळेस आमच्या मित्रपक्षाच्या आमदार नीलम गोरे यांनी 3 एप्रिलला एक स्थगन प्रस्ताव देखील विधान परिषदेत दिला होता, तो स्वीकारला देखील होता, परंतु त्याच्यावर निवेदन करायला सांगितलेलं असताना देखील सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। आणि हे झाल्यानंतर आम्ही साधारणतः मग ही जे परवा राज्यसभेत आणि लोकसभेत परवा जे झालं हे झाल्यानंतर त्याच्यावर हे आलं। पहिली गोष्ट, आम्हाला याच्यावर कोण आहेत सदस्य हे आम्हाला माहीत नव्हतं। सुहास पळशीकर आहेत की योगेंद्र यादव आहेत वगैरे माहीत नव्हतं। एक बाबासाहेब आंबेडकरांचं एक कालबाह्य आउटडेटेड आणि जे आम्ही जे मजकूर वाचला त्या माहीत असते तर काय फरक पडला नसता। त्या मजकुराची आणि ते व्यंगचित्र जे आहे त्याचा काही संबंध नाही आणि ते बाबासाहेबांचा अवमान करणारं होतं। साधारणतः गोगलगाईवर बसलेले बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या गोगलगाईच्या गतीने चाललेली एक संसदेची या घटनेचं कामकाज याचं दर्शक होतं आणि पंडित नेहरूंना ते पाहिजे होतं की लवकर लवकर करावं, जनता वाट बघतात असं ते चित्र आहे। आणि एकूण मला वाटतं ते 60 वर्षानंतर त्या पुस्तकात घालण्याचं प्रयोजन काय? कारण कुठच्याही कलाकृतीला एक संदर्भ असतो, एक काळाचा असं कुठचीही कलाकृती या त्या काळाच्या पार्श्वभूमीवर तपासून बघावं लागते, प्रासंगिकता असते। आणि मग बाबासाहेब आंबेडकर तुम्ही 48-49 सालातले बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यासमोर प्रेझेंट करणार आहात की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं, एकात्मता टिकून धरली, म्हणजे 46 साली 17 नोव्हेंबर पहिलीच जे बैठक भाषण झालं ते इतकं प्रभावी होतं, देशभक्तीने ओतप्रेत भरलेलं की आचार्य आत्रेसारखे देखील जे बाबासाहेब आंबेडकरांचे टीकाकार होते त्यांनी एक ठरवून टाकलं की यापुढे मी बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करणारे नवयुक्त खास अंक काढला। म्हणजे अशा बाबासाहेबांना तुम्ही प्रेझेंट करणार की गोगलगाईबरोबर? आणि आज मला वाटतं जे चित्र माध्यमातून आणि प्रिंट मीडियातून केलं जातं की चाबूक हा कोणीतरी म्हणतो, आमचे मित्र प्रताप आसवे यांनी लिहिले आज की एक चाबूक जमिनीवर आपवता ताकद तिकडे,
एक आमचे मिलिंद मिरुकर प्राध्यापक ते परवा चर्चेत म्हणाले की ते गोगलगाई ओरडतात, परंतु चक्क बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्श्वभागावर ते चाबूक ओढतात आणि चाबूक कुठे मारतात ते जागा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून अशा बाबासाहेबांचं 2006 परत हे करून तुम्ही अशा बाबासाहेबांना निष्क्रिय ठीक आहे इनॅक्टिव्ह बाबासाहेबांना प्रेझेंट करता हे का करता, याच्यात बाबासाहेबांना विकृत स्वरूपात रंगवण्यात आलेलं आहे. अर्थ तुम्हाला त्या चित्रातून आमच्याकडे आहेत नाही असा अर्थ तुम्हाला या चित्राचा वाटतो वाटतो त्याचा त्याचा अर्थ असेलच असं नाही प्रत्येकाच्या मते प्रत्येकाचा असू शकेल नाही असं नाहीये प्रत्येकाचं कसं काय असू शकतो ह्याच्यामध्ये नाही गोगलगाईवर बसलेलं काय दुसरा काय अर्थ असू शकतो सांगा ना मला. अगदी आपण विचारूया आपल्यासोबत व्यंगचित्रकार आहेत प्रशांत कुलकर्णी. प्रशांतजी तुम्हाला काय अर्थ दिसतो यातून? एक गोष्ट अशी आहे सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणामुळे मला हे व्यंगचित्र पहिल्यांदा पाहायला मिळालं, नाही तर 60 वर्षापूर्वीचं व्यंगचित्र मी कधी बघितलं नसतं. पण हे प्रकरण उफाळून आलं आणि मला हे चित्र पाहायला मिळालं. आणि मला बघण्याच्या अगोदर मला जी बातमी आली की असं एका व्यंगचित्रामुळे असं जनक्षोभ झालेला आहे आणि काहीतरी वाद निर्माण झालेला आहे, तर मला असं वाटत होतं की काय त्याच्यामध्ये उत्सुकता म्हणून. आणि पहिल्यांदा माझं लक्षात आलं एक व्यंगचित्रकार म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये बाबासाहेबांचा अपमान झाला आहे असं मला तर अजिबात वाटत नाही. ते तत्कालीन आहे, त्यावेळच्या परिस्थितीवरती ते आहे हे मला त्याच्यातून दिसतं, कारण ती एकूण संथ प्रक्रिया दाखवण्यासाठी त्यांनी गोगलगाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण त्या जी समिती होती त्याचं सुकाणूपद हे बाबासाहेबांच्याकडे होतं. त्याबद्दल बोलणार ना पंडित नेहरूंच्या नाही मी तुम्हीच सुरू असं मी बोललो नाही ना. तर तेव्हा ते चित्रपटाने माझं असं वाटलं की एकूण त्या प्रकरणाला गती द्यावी या हेतूने नेहरू प्रयत्न करतायत आणि बाबासाहेबसुद्धा प्रयत्न करतात, त्यांच्याही हातात चाबूक आहे. आणि हे चित्र काढलेलं आहे शंकर या व्यंगचित्रकाराने, जो भारतातला पायोनियर व्यंगचित्रकार आहे. तो अशा प्रकारे ज्याता डांगे सरांनी सांगितलं की जे वर्णन त्यांनी केलं तशा प्रकारचं ते अजिबात शंकरसारखा मनुष्य तर करणारच नाही, इम्पॉसिबल, कारण तो अतिशय उच्च दर्जाचा व्यंगचित्रक होता. त्याच्या व्यंगचित्रांमुळे भारतामध्ये व्यंगचित्रकार घडलेले आहेत इतकी त्याची ख्याती होती, त्यामुळे अशा प्रकारचं हीन पातळीवरती जाऊन तो चित्रण करणं शक्यच नाही हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मला स्वतःला बघितल्यानंतर असं वाटतं की गोगलगाईला गती देण्याचा प्रयत्न नेहरू करतायत. अगदी हे माझा हा माझा त्याच्यावर मला शंकर किती मोठे आहेत किंवा पळसीकर किती पुरोगामी आहेत याच्याशी मला काही देणं घेणं नाही. याचा आम्हाला बाबासाहेबांचा सन्मान जपणं, पळशीकर किती पुरोगामी आहेत म्हणून त्यांना माफ करावं, किंवा शंकर किती ग्रेट चित्रकार आहेत व्यंगचित्रकार, बाबासाहेब झी 24 तास एक पाऊल पुढे.